वडिलांच्या मतदान कार्डवर मुलाने स्वतःचा फोटो लावून जमिनीची विक्री केल्याची घटना आष्टी तालुक्यात उघडकीस आली आहे. या प्रकरणी दुय्यम निबंधकांच्या फिर्यादीवरून 3 मे रोजी आष्टी पोलीस ठाण्यात 8 जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आष्टी तालुक्यातील लिंबोडी येथील कारभारी आंधळे हे 2014 रोजी मयत झाले आहेत. त्यांच्या मतदान ओळखपत्रावर मुलगा नारायण याने स्वतःचा फोटो लावून बनावट ओळखपत्र बनवलं. त्यानंतर मयताच्या नावाचा वापर करून नारायण कारभारी आंधळे, अंबादास आंधळे, जिजाबा गर्जे, बाबासाहेब आंधळे, रावसाहेब आंधळे यांनी दुय्यम निबंधक कार्यालयात खरेदी खत दस्त क्रमांक 657/2015 दिनांक 13/11/2015, दस्त क्रमांक 667/2015 दिनांक 11/3/2015 आणि दस्त क्रमांक 112/2016 दिनांक 29/7/2016 बनवलं. यावेळी राजू आंधळे, आप्पासाहेब आंधळे, आजीनाथ आंधळे यांनी सदरचं खरेदी खत बनवताना खोटी साक्ष दिली. दरम्यान हा बनाव उघडकीस आल्यामुळे दुय्यम निबंधकांची फसवणूक झाल्याचं पुढे आलं.